हे काय करताय? मी माफ करा, गुन्हेगार आहे तू. का सगळा दोष स्वतःवर घेताय? घराने नाही स्वीकारले त्यांना सुन मग. एक खरंच माफ करा, ही सगळी चूक माझ्यामुळे अडकल्यात त्या. खरं तर त्यांनी त्यांचा निर्णय बदलला ना तर सगळंच. तुम्ही मंगळसूत्र घातलेत तिच्या गळ्यात आणि तिने जोडीदार म्हणून तुमची निवड केली अगदी मनापासून. तेच म्हणतोय आई, त्या मनाचा विचार करतायत पण प्रॅक्टिकल विचार करण्याची गरज आहे. मी नाहीये त्यांच्यासाठी योग्य, त्यांना फक्त त्यांना त्रास होऊ नये एवढंच वाटतंय. त्यांनी या घरातल्या माणसांना स्वीकारलंय पण घराकडून त्यांना प्रेम आपुलकी मिळेल असं नाही वाटत मला आई, आणि म्हणून नकार देतो तुम्ही. पण सगळं नात्याला ना प्रेमापेक्षा जास्त विश्वासाची गरज असते आणि तिचा तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. हा आता हे पाहिजे की ती या घरातल्या लोकांचा विश्वास संपादन करू शकते का नाही, पण माझी पूर्ण खात्री ती नक्की या घरातली सून म्हणून स्वतःला सिद्ध करेल. तर तुमच्या साथीची गरज आहे तिला, एवढी मान्य आहे. सुरुवात खडतर आहे पण पुढे जाऊन तुमचा संसार खूप सुखाचा होईल, खात्री आहे मला.